Hi friends, in our topic second, the life processes in living organism part 1. Today we are discussing on the concept of the cell division. Now what is the concept of the cell division? Why it is essential? आपल्या दररोजच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला जखमा होतात, त्या कशा भरून निघतात? तुमचं वजन इयत्ता 5वी मध्ये किती होतं आणि आता 10वी मध्ये किती आहे याचा विचार करा, काय झालं असेल बरं? द ग्रोथ इज ॲक्च्युअली नथिंग बट द इन्क्रीज इन द नंबर ऑफ सेल्स. वाढ म्हणजे आपल्या शरीरातील पेशींची संख्या वाढणे. आणि जखमा भरून काढण्यासाठी, वाढ होण्यासाठी आवश्यक काय आहे? सेल डिव्हिजन, पेशी विभाजन आवश्यक आहे. आणि पेशी विभाजनाची क्रिया ही त्यामुळं प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये घडून येत असते. देर आर टू टाईप्स ऑफ द सेल डिव्हिजन. द वन इज कॉल्ड ॲज द मायटॉसिस. And another type of the cell division is called as meiosis. Mitosis is actually takes place in the somatic cell and in the stem cells. Somatic cell म्हणजे body cell. Body cell मध्ये growth साठी आवश्यक असणारी ही process आहे आणि ज्याला आपण त्या ठिकाणी mitosis असं म्हणतो. Meiosis is the process, it is responsible for the formation of gametes. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पहिली स्टेप म्हणजे गॅमेट फॉर्मेशन. आणि त्यामुळं जसं ह्युमन सेलचा विचार केला तर ह्युमन सेलमध्ये त्या ठिकाणी काय आहे, तर ह्युमन सेलमध्ये जी डिप्लॉइड सेल आहे त्यापासून म्हणजे जर्म सेलपासून गॅमेट तयार होतात. मग ते मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, त्यांच्याकडे क्रोमोझोमची संख्या अर्धी असते आणि मियोसिसमध्ये त्यामुळं क्रोमोझोमची संख्या निम्मी होते. पण मायटॉसिसमध्ये ज्या दोन सेल तयार होतील त्यामध्ये क्रोमोझोमची संख्या कायम राहते. मायटॉसिस इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन इज इन विच क्रोमोझोमल नंबर इज रिस्टोअर्ड. बट मियोसिस इज अ सेल डिव्हिजन दॅट टेक्स प्लेस इन द जर्म सेल अँड इन दिस दॅट द टाईप ऑफ सेल डिव्हिजन क्रोमोझोमल नंबर इज हाल. बोथ द टाईप ऑफ द दॅट सेल डिव्हिजन्स वी हॅव टू डिस्कस. द फर्स्ट ऑफ ऑल टुडे वी आर डिस्कसिंग रिलेटेड टू द मायटॉसिस. व्हॉट हॅपन्स इन द मायटॉसिस? मायटॉसिसमध्ये काय काय होतं मग? Mitosis is a process of the cell division that takes place in the somatic cell and the chromosomal number is restored. In this type of the cell division, that two stages are there. One is called as the karyokinesis. What happens in the karyokinesis? Karyo manje nucleus. In karyokinesis, there is the division of nucleus. Cell madhe nucleus asta aplyala mahiti aahe. अगोदर न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि नंतर सायटोप्लाझमचं. त्यामुळं सेकंड स्टेप कोणती आहे? तर सायटोकायनेसिस. मायटॉसिसमध्ये कॅरिओकायनेसिस इट इज ऑल्सो अगेन दॅट कन्सिस्ट ऑफ द फोर दॅट इम्पॉर्टंट फेजेस. याच्यामध्ये फोर महत्वाच्या फेजेस येतात. फर्स्ट इज कॉल्ड ॲज द प्रो फेज. प्रो म्हणजे अगोदरची फेज. द सेकंड फेज इज कॉल्ड ॲज द मेटाफेज. Third phase is called as the anaphase and the fourth is called as the telophase. So the four phases are there in the karyokinesis, that is division of the nucleus. We have to study it diagrammatically. आपण डायग्रामच्या सहाय्याने या चार फेजेस आता अभ्यास करूया. मग यामध्ये काय होतं? प्रोफेज मध्ये सी देअर इज द सेल. द अर्ली अँड लॅटर प्रोफेज इज देअर. प्रोफेज मध्ये दोन स्टेप आहेत पुन्हा. एक म्हणजे अर्ली प्रोफेज आणि दुसरी म्हणजे लॅटर प्रोफेज. यामध्ये काय होतं? सी द न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर अँड द क्रोमोझोम्स दे आर नाउ प्रेझेंट. दे आर अपियर्ड, दे आर कंडेन्स अँड दे आर लुकिंग थिक. कारण न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिन फायबर्स असतात म्हणजे डीएनए असतं आणि हे डीएनए फायबर्स काय व्हायला लागतात? कंडेन्स व्हायला लागतात आणि क्रोमोझोमची निर्मिती होते. कारण क्रोमोझोम हे असे आपण क्रोमोझोम दाखवलेले आहेत. दीज आर द टू सिस्टर क्रोमॅटिड. यांना याचा सिस्टर क्रोमॅटिड हा आणि हा आहे सेंट्रोमियर. याला आपण पी आर्म असं म्हटलं तर याला आपण क्यू आर्म म्हणूया. अँड दिस इज द सेंट्रोमियर. याला सेंट्रोमियर असं म्हणता येईल जो थिक पार्ट आहे क्रोमोझोमचा. पण हा क्रोमोझोम कसा तयार झाला? क्रोमोझोम तयार झाला या डीएनए पासून. हा डीएनए असा गुंडाळला गेला प्रोटीन सोबत, हिस्टोन नावाच्या प्रोटीन सोबत.
आणि त्यापासून क्रोमोझोमची निर्मिती होत असते. कधी? जेव्हा ती सेल सेल डिव्हिजन मध्ये भाग घेणारे तेव्हाच क्रोमोझोम दिसतात आणि असे दिसतात सिस्टर क्रोमॅटिड सहित दिसतात. मग क्रोमोझोम्स इथं दिसायला लागले. सी नाउ आय एम इंडिकेटिंग दॅट विथ द हेल्प ऑफ डायग्राम. हा एक क्रोमोझोम घेऊया आणि हा एक क्रोमोझोम घेऊया. तसे किती असतील? ह्युमन सेल मध्ये 46 क्रोमोझोम्स असतील. मी इथं दोनच घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल दिस इज द प्रोफेज. व्हॉट हॅपन्स इन द प्रोफेज? न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओल स्टार्ट टू डिसअपियर. क्रोमोझोम्स आर थिकन. द डीएनए अँड प्रोटीन कंडेन्स टू फॉर्म द क्रोमोझोम. दीज आर द चेंजेस. अँड सेंट्रोमियर डुप्लिकेट्स. दिस इज द सेंट्रोमियर दॅट डुप्लिकेट अँड स्टार्टिंग टू मूव ऍट द टू पोल्स इन अ मेटाफेज. नाउ सी व्हॉट हॅपन्स इन द मेटाफेज. इन मेटाफेज द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओल्स कंप्लीटली डिसअपियर. द सेंट्रिओल्स यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? दीज आर सेंट्रिओल्स. दे आर मूव्स टुवर्ड्स द टू एंड. दीज आर द स्पिंडल फायबर. हे प्रोटीन फायबर आहेत जे तयार झाले आहेत. कुठून कुठपर्यंत? या पोल पासून या पोल पर्यंत, या सेंट्रिओल पासून या सेंट्रिओल पर्यंत. अँड इन मेटाफेज द क्रोमोझोम्स. हे जे क्रोमोझोम्स आहेत नाउ दे आर ऑन द इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल प्लेन वर आता हे क्रोमोझोम आहेत. ऑर दे आर कॉल्ड ऍज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. हे जे इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. तसं सेलच्या मध्यभागी जे काही त्या ठिकाणी भाग असेल ते म्हणजे त्याचं इक्वेटर. आणि त्या प्लेनला पॅरलल असे क्रोमोझोम सगळे अरेंज होतात. द स्पिंडल फायबर्स आर अटॅच्ड फ्रॉम सेंट्रोमियर टू सेंट्रिओल. स्पिंडल फायबर कुठून अटॅच झालेत? सेंट्रिओल पासून त्या ठिकाणी सेंट्रोमियर पर्यंत अटॅच झाले. दिस इज अ मेटाफेज. मेटाफेजचं वैशिष्ट्य आहे. क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. द नेक्स्ट इज द एनाफेज. व्हॉट हॅपन्स इन द एनाफेज? सी नाउ एनाफेज मध्ये काय होतं हे आपण डायग्रामॅटिकली या ठिकाणी पाहूया. डायग्रामच्या सहाय्याने आपण पाहतोय. नाउ सी दीज आर द टू सेंट्रिओल्स. व्हॉट हॅपन्स विथ द क्रोमोझोम? क्रोमोझोमच्या बाबतीत आता काय झालं असेल? द क्रोमोझोम स्प्लिट फ्रॉम सेंट्रोमियर. दीज आर द स्पिंडल फायबर. सी हिअर दीज आर द स्पिंडल फायबर्स अँड क्रोमोझोम. सी दिस क्रोमोझोम इज नाउ देअर इज इन दिस वे. This is the hair, another chromosome. This is the hair, sister chromatid separated. And in this way, the centromere split and the sister chromatids from their pair are separated. This is called as the anaphase. It is looking as like the bunch of banana. कारण भरपूर क्रोमोझोम्स असणार आहेत जे सेपरेट झाले. निम्म जेनेटिक मटेरियल इकडे झालं, निम्म जेनेटिक मटेरियल त्या बाजूला झालंय. And now the spindle fibers, they are pulled towards the centriole. This is the anaphase. Now see the telophase. What happens? Telophase madhe kay hota te apan pahuya ata. In the telophase, see that the hair, this is exactly reverse of prophase. Prophase cha exactly reverse hai. Ata matra tya thikani, itha ek notch tayar vayala suruvat jhali hai. Notch. Notch manje khadda. आणि इथं दोन न्यूक्लियस तयार झालेले दिसतात. द टू न्यूक्लियर मेम्ब्रेन टू न्यूक्लिओलस अँड सी द क्रोमोझोम्स. आणि हे क्रोमोझोम्स या पद्धतीनं याच्यामध्ये सेपरेट झालेले दिसतात. अजून सायटोप्लाझम डिवाइड झालेलं नाही टिलोफेज मध्ये. टिलोफेज इज रिव्हर्स ऑफ प्रोफेज. आणि प्रोफेज मध्ये जे झालेलं आहे त्याच्या विरुद्ध टिलोफेज मध्ये होतं. म्हणजे काय? न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस स्टार्ट टू रिअपियर. The chromosomes become thin. DNA fibers, they are start to separate from that chromosomes. हे सगळं या त्या ठिकाणी टिलोफेज मध्ये व्हायला लागेल. आणि नंतर मग त्या ठिकाणी आता पुढची स्टेप चालू झाली. ही कोणती? सायटोकायनेसिस. कारण आता कॅरिओकायनेसिस तर संपलं, आता आपलं चालू झालं सायटोकायनेसिस. या टिलोफेज नंतर लगेच सुरू होईल अशा पद्धतीनं. आणि मी याला मुद्दामून अशा पद्धतीनं काढतोय. हा नॉच डीपन झालेला आहे अजून. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या दोन सेल तयार झालेल्या आहेत. पहा या दोन सेल्स तयार झालेल्या ज्या आहेत याच्यामध्ये अशा पद्धतीनं दोन न्यूक्लियस दिसतायत क्लिअरली न्यूक्लिओलस. आणि आता या पद्धतीनं क्रोमॅटिन फायबर्स म्हणजे डीएनए फायबर्स दिसतायत जे एकमेकापासून काय झालेत? दूर गेलेले आहेत.
This is the cytokinesis in which the notch deepens and the two cells are start to separate. Cytoplasm separate व्हायला लागेल, याच्यामध्ये हे cytoplasm आहे. And finally the two cells are formed. आता किती सेल तयार झाल्यात? एका सेल पासून दोन सेल तयार झाल्यात. Remember हे न्यूक्लियस, याच्या आतमध्ये हे न्यूक्लिओलस, हे न्यूक्लियस मोठं दाखवले मुद्दामून. आतमध्ये हे डीएनए फायबर्स, हे आता थिन झालेत, सेपरेट झालेत पुन्हा, आणि एका सेल पासून दोन सेल तयार झाल्या. साइटोकायनेसिस पूर्ण झालं, म्हणजे मायटॉसिस अशा पद्धतीनं एका सेल पासून दोन सेल तयार करतं. मायटॉसिसला आपण इन शॉर्ट दाखवतो 2N, दॅट गिव्स 2N 2N. एका डिप्लॉइड सेल पासून दोन डिप्लॉइड सेल. द सेल दॅट कन्सिस्ट ऑफ द ट्वाइस नंबर ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड एज डिप्लॉइड सेल. बट इन मियोसिस व्हाट हॅपन्स, इन दिस मियोसिस what happens in the meiosis? 2N, it gives NN. N means haploid cell, that is gametes. In this way the cell division is the process. In this lecture we have studied only about the mitosis. Write the notes, draw the well-knit diagrams. Thanks to all of you.